नमस्कार हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत मी प्रशांत सोनार आज आपल्यासोबत आज जी चर्चा करणार आहोत ती एक अत्यंत महत्त्वाची अशी वैद्यकीय क्षेत्रातली आणि रोजच्या जीवनातली आपल्याला त्रासदायक असणारी अशी गोष्ट आहे ती म्हणजे संधिवाद कारण हितगुज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच आजारांसंदर्भात चर्चा करत असतो उपचारांविषयी चर्चा करत असतो पण प्रतिबंधात्मक देखील चर्चा तितकीच महत्वाची असते आणि संधिवाता संदर्भातल्या चर्चेवरती आधुनिक उपचार संधिवात आणि आधुनिक उपचार या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरता आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अस्मिता ठोकरे मोरे मॅडम कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत नमस्कार स्� डॉक्टर अस्मिता मोरे यांनी एम बी बी एस केलं आहे ते सेट जी एस एम सी आणि ई एम हॉस्पिटल मुंबई येथून आणि एम डी मेडिसिन हे लोकमान्य टिळक म्हणजे सायन हॉस्पिटलमधनं त्यांनी पूर्ण केलेलं आहे त्याचसोबत म्युन्सिपल जनरल हॉस्पिटल मुंबई येथून पूर्ण केलेलं आहे फेलोशिप इन रुमेटॉलॉजी लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज आणि मनपा जनरल हॉस्पिटलमधून त्यांनी केलेलं आहे युलर म्हणजेच युरोपियन लीग अगेन्स्ट रुमेटिझम येथून प्रामाणिक फेलोशिप देखील त्यांनी घेतलेली आहे डॉक्टर अस्मिता या संधिवात आणि स्वयंप्रतिकार रोगाच्या आधुनिक उपचारांच्या तज्ज्ञ आहेत गेल्या आठ वर्षांपासून नाशिकमध्ये त्या प्रॅक्टिस करतात आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सटाणा सिन्नर धुळे संगमनेर आणि कोपरगाव येथील केअर संधिवात विज्ञान सेवेचा विस्तार देखील त्यांनी केलेला आहे डॉक्टर अस्मिता या एम डी मेडिसिन दोन हजार तेरा साली झाल्या विशेष म्हणजे त्या तिसऱ्या वर्षी म्हणजे विद्यापीठ टॉपर होत्या एकंदरीत अशा टॉपर पद्धतीने त्या उच्च शिक्षित आहेत आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ते संधिवाताच्या संदर्भातली उपचार मॅडम आता आपण लुपस जागरूकता दिवस हा दहा मे रोजी साजरा केला एक स्पॉन्डिलायटीस जो डे आहे ह्या सं, संदर्भात देखील आपण तो आता नुकताच साजरा केलेला आहे तर मला सांगा मुळात संधिवात म्हणजे काय संधिवात म्हणजे ज्वार जो शरीरात निर्माण होतो आणि सांधिवाताचे ब बघितले तर शंभरहून अधिक प प्रकार आहेत त्यामुळे ही नवीन रुमेटॉलॉजिस्ट किंवा सांधिवात तज्ज्ञ ही फील्ड जन्माला आली जसं हृदय रोग तज्ञ असतं तसं हे रुमेटॉलॉजिस्ट म्हणजे सांधिवात तज्ज्ञ असे आले uh -huh. आणि ही नवीनच ब्रांच आहे म्हणून खूप लोकांना माहिती नाही आता सांधिवात म्हटला तर हा भरपूर प्रकारचं आहे आणि त्याचं निदान पण होणं तेवढंच महत्त्वाचं आहे पण त्याचे मूळ पाच लक्षणं खूप महत्त्वाचे जे फाईव्ह एस आपण म्हणतो स्वेलिंग स्टिफनेस सेन्सेशन ऑफ पेन म्हणजे स्वेलिंग म्हणजे काय सूज सूज यायला लागते जॉईंट्सला किंवा सांध्यांना सूज यायला लागते स्टिफनेस म्हणजे काय सकाळी उठल्यानंतर जॉईंट्समध्ये एकदम ताटपणायला लागतो सेन्सेशन ऑफ पेन काहीतरी असं मुंग्या चावल्यासारखं वाटायला लागतं अगदी ठस्ठ असतं पेशंट सांगतात की सकाळी उठलं की अगदी ठस्ठ असतो मला आणि अक्षरशः हात हलवता येत नाही मूठ वाहता येत नाही पोळ्यांचं पीठ मळता येत नाही हे होतं आणि मग कधी कधी सोरनेस असणो जनरलाईज कॉन्स्टिट्युशनल सिमटम्स असतात म्हणजे काय की त्यांना असं बरं वाटत नाही तापसारखं वाटतं मग अनइझी फिलिंग येतं आणि सारखा थकवा जाणत असतो त्यांना नेहमी तर हे मूळ लक्षणं आहे सांधिवाताचे आणि भरपूर प्रकार आहेत सांधिवाता त्याच्यामध्ये कोणते असत प्रकार कोणते असतात आणि त्यांचं निधन कसं केलं जातं सांधिवात तज्ज्ञांना हेच महत्त्वाचं असतं की सांधिवात आहे की इन्फेक्शन आहे किंवा इन्फेक्शनमुळे होणारा सांधिवाद आहे किंवा सांधेदुखी आहे सो सांधिवात आणि सांधेदुखीमध्ये खूप फरक आहे सांध्यांमध्ये भरपूर गोष्टी असतात म्हणजे जसं जॉईंट म्हणतोय जिकडे हाडं एकमेकांच्या जवळ येतात त्या हाडांच्या आजूबाजूला आवरण असतं ज्याला आम्ही सायनोवेल मेमरी म्हणतो त्या दोन हाडांमध्ये एक मिनस्कस असतो किंवा खुर्च्या असतो आणि मग त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूला टेंडन लिगमेंट्स असं सगळ्या गोष्टी असतात तर सांधेदुखी हे कोणत्याही या गोष्टींमध्ये त्रास झाला तरी सांधेदुखी होऊ शकते पण वाद झाला तर सांध्यांमध्ये सूज याला निर्माण होते आणि खूप साऱ्या प्रक्रिया शरीरात होतात जेणेकरून आपल्याला जॉईंट पेन व्हायला लागतं नक्कीच मी माझ्या पी सी आरला देखील विनंती करतो की त्यांनी या संदर्भातले जे व्हिज्युअल्स आहेत ते बाजूला त्यांनी दाखवावे म्हणजे जास्तीत जास्त उपयोग होईल संधिवातासोबत अजून कोणते आजार असतात जे उद्भवतात आणि ज्याची लक्षणं काय असतात uh, संधिवात मेन uh, आमवात uh, हा एक प्रकार असतो दुसरा प्रकार आहे की सुद्धा मुळे सुद्धा ज्याला आम्ही सोर्याटिक आर्थायटिस म्हणतो पाठदुखीचा त्रास होतो ज्याला अंकाल स्पॉन्डिलायटिस म्हणतो आणि इतर वेगळ्या प्रकारचे जसं कनेक्टिव्ह टिश्यू डिजॉर्डर्स म्हणजे हे ऑटो इम्यून आजार आहेत त्यांचं पण सांधिवात आ, चे प्रकार आहेत ते दुसरे आहेत की जे झीजमुळे होणारे आहेत म्हणजे वारंवार एखादा जॉईंट वापरण्यात आल्यानंतर सांध्यांमध्ये जी बिघाड होते आणि त्याच्यामुळे जी सांधे दुखी होते त्याला आपण ऑस्टिओरथ्रायटिस असं म्हणतो किंवा कधी कधी पाठीच्या मणक्यांमध्ये दुखापत होते आणि त्याच्यामुळे लंबल रॅडिग्लोपथी वगैरे असं होतं तर निदान करणं हे खूप महत्त्वाचं असं सा की सांधिवाद मूळ आहे त्याचं कारण काय आणि त्याच्या मागच्या पाठीमागे होणाऱ्या गोष्टी काय आहेत आणि त्या एकदा निदान पक्कं झालं की आपल्याला पुढच्या गोष्टी करता येतात संधिवाताचं निदान एकदा पक्कं झालं तर साधारणपणे कोणते कोणते उपचार असतात म्हणजे कुठल्या प्रकारचे आला कुठले उपचार असतात हे आधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि विकासामुळे बरीच संधिवातावर औषधं उपचार पद्धती आलेल्या आहेत पहिले म्हणजे मी मुख्य याच्यावर सांगू शकते की आमच्यापर्यंत पोचण्यापर्यंत Uh, चांधीबाद तज्ज्ञापर्यंत पोचायला साधारण एक चार ते पाच वर्षाचा कालावधी आधी लागायचा जो आता हळूहळू अवेअरनेसमुळे किंवा जनजागृतीमुळे आणि थँक्स टू यू त्याच्यामुळे uh, पेशंट्स लवकर पोहोचायला लागलेत तर प्राथमिक उपचार कधीकधी दिले जायचे आणि त्याच्यामध्ये मूळत स्टिरॉइड्स आणि पेनकिलरच्या गोळ्या किंवा ज्याला मी म्हणतो एनसेड्स हे दिले जायचे आणि पेशंट तात्पुरत्यारित्या ते घ्यायचे परत दुखापत व्हायची परत त्रास परत वारंवार तेच पर ते घ्यायचे पण त्याच्यामुळे शरीरात खूप बदल व्हा होतात कधीकधी किडनीला पण त्रास होतो पण आधुनिक उपचार पद्धती ज्या आहेत ज्या दोन प्रकारांमध्ये येतात एक आहे कन कन्व्हेन्शनल औषधं म्हणजे ज्या गोळ्यांच्या स्वरूपात येतात आणि त्या नियमित स्वरूपात घेणं आवश्यक असतं जेणेकरून आपण आजाराची प्रमाण कमी करू शकतो आणि त्याच्याहून वरच्या ज्या गोळ्या आहेत त्या इंजेक्शनच्या स्वरूपात पण आहेत आणि गोळ्यांच्या स्वरूपात पण आलेल्या आहेत आणि आत्ता नवीन याच्यामुळे त्या इतक्या इझिली अवेलेबल असतात आणि व्यवस्थितरित्या जर घेतलं तर प पेशंटला खूप बरं वाटतं तर सर्वात आधी महत्त्वाचं काय आहे की निदान होणं महत्त्वाचं आहे तुमचं तुम्हाला कोणत्या प्रकारचा सांधिवात आहे हे जर निश्चित झालं तर त्याच्यावरचे उपचार करणं पण तितकंच पुढचा मार्ग सोपा होऊन जातो निदान करण्यासाठी खूप बेसिक रिपोर्ट्सच सा आपल्याला लागतात जसं करून की सी बी सी ई एस आर सी आर पी हा साधारण तपासण्या आहेत आणि मुख्यतः म्हणजे त्यां त्यांची तेंच, जी हिस्ट्री आहे क्लिनिकल हिस्ट्री त्याच्यावरनं निदान करणं सोपं होतं आणि एकदा निदान झालं की मग आपल्याला पुढच्या गोष्टी सोप्या होत्या तुम्ही नवीन पद्धतीचा उल्लेख करतात तर ह्या नवीन पद्धती जी आहे उपचार पद्धती त्याचा सविस्तर काय सांगू शकल म्हणजे कशा पद्धतीनं जेव्हा पेशंट आपल्यापर्यंत येतो काही औषधं त्यांनी घेतलेले असतात त्याचा पूर्ण विस्तार आम्ही घेतो नंतरून औषधं आम्ही जेव्हा सुरू करतो त्यांना तर नियमित स्वरूपात पेशंटने घेणं हे महत्त्वाचं असतं त्यावरनं आपल्याला कळतं की त्या, त्या साधारण ज्या कन्व्हेन्शनल सिंथेटिक ड्रग्ज आम्ही जे म्हणतो किंवा डी आम्ही जे म्हणतो त्या जर व्यवस्थितरित्या घेतल्या तर पेशंटमध्ये त्याचा त्याचा चांगला परिणाम व्हायला लागतो म्हणजे सूज जॉईंट्समधली वेदना या सगळ्या गोष्टी कमी व्हायला लागतात जे रोज दुखायचं ते हळूहळू कमी व्हायला लागतं कधीतरी महिन्यात एकदाच दुखतं तेव्हाच मे बी पेन किलरच्या गोळ्या खाण्याची गरज पडते पण शक्यतो ह्या सगळ्या जर ज्या गोळ्या व्यवस्थित नियमितपणे घेतलं आजार हळूहळू कमी व्हायला लागतो आणि या सगळ्या बाकीच्या इतरत्र गोष्टींची गरजसुद्धा भासत नाही मुख्य म्हणजे की औषधं जे असतात ते आतील पेशींपर्यंत तुमच्या ॲक्ट करतात किंवा काम करतात आणि जेणेकरून ओव्हरऑल आजाराचं प्रमाणच कमी होतं आम्ही ज्याला म्हणतो की डिसीज ॲक्टिव्हिटी कमी करतो आणि आमचे टार्गेट्स तेच असतात की तुम्ही जर आ, सांधिवाद तज्ज्ञांना एकदा दाखवलं असेल तर त्यांना परत परत जाऊन दाखवणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे कारण की त्या गोळ्या तुम्हाला सहन होत आहेत की नाही त्या त्यांचा काही तुमच्यावर परिणाम होतो आहे की दुष्परिणाम होतो आहे हे पण वारंवार चाचण्या करून किंवा रक्ताचे साधे रिपोर्ट्स करून आपल्याला लक्षात येतं आम्ही मेनत त्याच्यामध्ये रक्तांच्या तपासण्यांमध्ये साधं सी बी सी किडनीचे आणि लिवरच्या तपासण्या करतो जेणेकरून आम्हाला हे कळतं की आजारा आजार कमी होतो आहे ना आणि किडनींना किंवा लिव्हरला काही त्रास होतो नाही आहे आणि मग जर पेशंटला त्याचा फरक असेल तर त्या डोसमध्ये आम्ही चालू ठेवतो किंवा जर वाढवायचे असतील तर त्या प्रमाणात डोसेस वाढवून आपण साधारण एक सहा महिन्यापर्यंत आजारात कमी होतो हे सगळे जे आथरायटीसवर काम करणारे जे औषधं असतात ते थोडेसे स्लो ॲक्टिंग आहेत म्हणून त्यांना आपल्याला थोडंसं धीर धारावा लागतो जेव्हा आपण ट्रीटमेंट घेतो एकदा की औषधं काम करायला सुरुवात होते की आप आपलं जीवन सुसह्य होतं हे खूप महत्त्वाचं आहे क्वालिटी ऑफ लाईफ खूप चांगली इम्प्रूव्हमेंट होते जर हे होत नसेल आपण सहा महिन्याची ट्रीटमेंट घेतो आहे स सा, चांगल्या डॉक्टरांकडे दाखवूनसुद्धा आपल्याला जर फरक पडत नसेल तर डॉक्टर स्वतः डिसिजन घेतील तुमच्याशी डिस्कस करतील सल्ला देतील की आपल्याला पुढच्या औषधांची गरज आहे की नाही तुमचा जो आजार आहे त्या प्रमाणात आपल्याला नवीन उपचार पद्धती अवेलेबल आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की इंजेक्शन किंवा इंजेक्टेबल ड्रग्स आणि ओरल बायोलॉजिक्स हे अवेलेबल आता झालेले आहेत आणि मी ज्या ज्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात जाते त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी त्या व्यवस्थितप्रमाणे उपलब्ध आहेत आता ज्याप्रमाणे आता मी आमवाताबद्दल सांगेल आमवातामध्ये भरपूर प्रकारचे औषधं आता बायोलॉजिक्स म्हणून उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये मूळ तर मी सांग सांगू इच्छिते टी एन एफ अल्फा ब्लॉकर्स बी सेल थेरपी अँड हे सर्वात अधिक वापरण्यात येणार येणारे औषधं आहेत आणि त्यांचं पेशंटवर इफेक्ट पण चांगला होतो टी एन एफ अल्फा ब्लॉकर जे आहेत ते आपल्या शरीरातले टी एन एफ ह्या केमिकल्सवर काम करतात आणि जेणेकरून जे आव म्हणजे आजाराचं प्रमाण आहे ते बऱ्यापैकी कमी होऊन जातं आणि आ, आ पेशंटचं लाईफ म्हणजे व्यवस्थित होतं आय I मीन mean, सूज वगैरे जॉईंटशी खूप चांगल्यारीत्या कमी होऊन जाते तुम्ही म्हणालात एक म्हणजे बऱ्याच काळानंतर पेशंट येतो मग पेशंट कधी कधी त्यातलं ट्रीटमेंटमधलं सातत्य ठेवत नाही किंवा थोडासा जो धीर लागतो ला। तो ठेवत नाही पण ह्या औषधोपचार पद्धतीमध्ये तुम्ही औषधांनी गोळ्यांचाही उल्लेख केला तर काही दुष्परिणाम होतात का आम्ही तेच सांगते की एकदा सांधिवाद तज्ज्ञांना तुम्ही दाखवला किंवा कोणत्याही डॉक्टरांना दाखवला सल्ला घेतला तर हे सगळे आजार जे आहेत ते दीर्घकालीन आजार आहेत आणि ऑटोयम्युन आजार जे आहेत ते पूर्णपणे नष्ट करता येत नाही सो इट इज अ ट्रीटेबल थिंग बट इट इज नॉट क्युरेबल पूर्णपणे त्याचा आपण संपवू नाही शकत आजाराचं पण आजाराचं प्रमाण कमीत कमी ठेवायचं हाच आमचा हेतू असतो तर दुष्परिणाम कधी कधी आम्ही बघतोसुद्धा कारण की काही पेशंट्सला क पर आजाराचं प्रमाण वाढल्यामुळे जसं एस आहे ल्युपस नावाचा जो आजार आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण जास्त उन्हाळ्यामध्ये असो किंवा अशा वातावरण असतो तेव्हा फ्लेअर होण्याचे चान्सेस असतात म्हणजे आजाराचं जा प्रमाण वाढण्याची शक्यता असते तेव्हा पेशंटला दिवसा गालावर पुरळ येऊ हो शकते केस जास्त गळायला लागतात हे काही सिमटम्स असतात कधी ताप यायला लागतो तर इवन ऑन ट्रीटमेंट म्हणजे ट्रीटमेंट घेतानासुद्धा काही असे लक्षणं आलेले असतील तर लवकरात लवकर सतर्क होऊन आपण डॉक्टरांशी सल्ला घेणं गरजेचं असते आणि ट्रीटमेंट घेतानासुद्धा आम्ही जे वारंवार चाचण्या करतो त्याच्यावरनं आपल्याला हे कळतं की आपल्याला पेशंटला कमीत कमी आय मीन न त्रास देता आपल्याला ट्रीटमेंट व्यवस्थित करायची आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा डॉक्टर विचार करूनच आपल्याला ट्रीटमेंट पुढे देणार आहात दुष्परिणींमध्ये मी एक गोष्ट सांगेल की मिथोट्रिकसेट हे नावाचं औषध आहे जे आपण ओरल डीमार्ट्स म्हणून महत्वाचं आहे तर ती गोळी घेतल्यानंतर ती आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सल्ल्याप्रमाणे घ्यावी आणि ती गोळी घेतल्यानंतर काही पेशंटचे केस गळतात तर त्यातलं मुख्य कारण हे आहे की पेशंटमध्ये माल नरिशमेंट किंवा काही गोष्टींची कमतरता असते आणि त्याच्यामुळे केस गळणं होऊ शकतं काही पेशंट्सला उलटी मळमळ होऊ शकते काहींना चक्कर येते जर तुम्ही हे डॉक्टरांना सांगितलं की असे सिमटम्स येतात तर मे बी आपण डोसेस कमी करू शकतो ॲडजस्ट करू शकतो किंवा पर्यायी औषधं जे असतात ते देऊ शकतो तुम्ही डॉक्टर उल्लेख केलात की औषधं घेऊ शकतात पण हे विदाऊट प्रिस्क्रिप्शन तर मिळतच नाहीत नाही आणि ते घेऊ पण नाहीत नाही तर हे वैद्यकीय सल्ल्याने घेणं कितपत खूप महत्वाचं आहे की महत मी तुम्हाला ते सांगितलं की आजार बरा होतो म्हणजे कमी होतो आणि एकदा प्रमाण कमी व्हायला लागलं की आम्ही औषधं ज्या प्रमाणात लागतात त्या प्रमाणातच देणार आहोत तर औषधांचं प्रमाण हळूहळूहळू कमी होत जातं आणि जसा आजार असेल त्या प्रमाणात आम्ही औषधं देतो तर हे खूप हल� महत्त्वाचं आहे की तोच प्रिस्क्रिप्शन पुढे चालू न ठेवता आपण त्यातले सल्ला घेऊन कमी जास्त करता येणार आहेत का ह्याचा नक्की आ... विचार करायला पाहिजे झाला झाला पहिली गोष्ट पूर्णपणे होतो का बरा असं समजलं तर औषध साधारणतः साहजिकच बंद होतात पण तो परत उद्भवू शकतो का आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की जसं सोर्यासेस आहे सोर्यासेस हे सगळ्यांना सोर्या माहिती आहे की चमडीवर येतं आणि जेव्हा हिवाळा ऋतू सुरू होतो तेव्हा सोर्यासेसचे चट्टे जास्त दिसायला लागतात हे एपिसिओिक असतात कधी कधी हे वातावरणाशी रिलेटेड असतात तर आजाराचं प्रमाण सोर्यासेसचं जसं हिवाळ्यामध्ये वाढतं तसं आमवाताचं प्रमाण हे पावसाळ्यामध्ये किंवा जास्त ह्युमिडिटी असल्यामुळे पावसाळ्याचं भरून येतं तेव्हा त्रास पेशंट्सला व्हायला लागतात तर आजार कमी जरी झाला असेल तर तो परत उद्भवण्याची शक्यता असते कारण की हे ऑटोइम्युन क्रॉनिक डिसिजेस आहेत तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमचे औषधांचे जे डोसेस आहेत ते फिक्स करून घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला त्रास त्यामध्ये होत असेल काही अडचण येत असेल तर तसं तुम्ही सल्ला घेऊन ते औषधं कॅरी करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे जर तुम्ही आजार म्हणजे मध्येच बंद केली तर आजार जास्त प्रमाणात उफाळून येण्याची शक्यता असते असं लुपस नावाच्या आजारामध्ये जास्त होतं प्रेग्न्सी दरम्यान म्हणजे काही गोष्टी बंद कराव्या लागतात काही घ्यावी लागतात असं जेव्हा ऐकलं जातं तर प्रेग्नन्सी आणि संधिवाताचा कशा पद्धतीने संबंध असतो खूपच महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला तर प्रेग्नन्सी ही एक कंडिशन आहे की आमच्यामध्ये आम्ही जेव्हा संधिवातज पेशंट बघतो तर साधारण शंभर पेशंटमध्ये नव्वद पेशंट आमचे स्त्रिया असतात आणि त्या वीस ते चाळीस वयोगटामध्ये सर्वात जास्त असतात आणि त्यांचे हे प्रॉब्लेम्स असतात की एक एकतर राहिलेली असते कधी प्रेग्नन्सी ठेवायची असते तर, तर आ, मी एवढं इम्पॉर्टंट सांगू शकते की सांधिवादच्या पेशंट्सने पण डॉक्टरांशी सल्ला घ्या की औषधं जे आपण देणार आहोत ते प्रेग्नन्सीसाठी सेफ आहेत की नाही बरेचसे औषधं जे आपण देतो ते प्रेग्नन्सीमध्ये चालणारे नसतात तर दे, दे आर एक्स ड्रग्ज तर ते चालतच नाही त्याच्यामुळे गर्भावर परिणाम होऊ शकतो आणि जर तसं झालं गर्भ राहिला तर ॲबॉर्शन करण्याशिवाय पर्याय राहत नाही त्यामुळे सर्वात महत्त्वाचं एक म्हणजे प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंग हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की प्रेग्नन्सीच्या आधी काही औषधं आपण वगळून दुसरे काही औषधं आपण देऊ शकतो का ह्याचा विचार करून आम्ही ते टाकतो आजाराचं प्रमाण डिसाईड करतं ते आणि दुसरी गोष्ट प्रेग्नन्सीमध्ये पण काही औषधं चालतात काही नाही तर त्याप्रमाणे आम्ही औषधं दे देतो जसं काही एस किंवा लुपस नावाचे जे आजार असतात ते प्रेग्नन्सीमध्ये वाढतात ओके आणि त्याचा परिणाम ग गर्भाला पण होऊ शकतो गर्भाचं साईज कमी राहू शकतो किंवा स्मॉल बेबीज राहू शकतात एबॉर्शन्स होऊ शकतात किंवा त्याच्यासाठी आपल्याला काही वेगळ्या प्रकारचे औषधं त्या प्रेग्नन्सीमध्ये दे द्यावं लागतात कधीकधी कधी इंजेक्शन्स द्यावं लागतात तो आणि पोस्ट प्रेग्नन्सीसुद्धा डिलेवरीनंतरसुद्धा आजाराचं प्रमाण कधी कधी वाढतं म्हणजे आंबाताच्या पेशंट्समध्ये प्रेग्नन्सीनंतर बाळाला उचलता सुद्धा त्या बाईला येत नाही तर हे होऊ शकतं म्हणून ट्रीटमेंट काही प्रमाणात आपल्याला ठेवणं गरजेचं आहे कोणती ठेवावी हे नक्की सल्ला घेऊन करणं गरजेचं आहे तुम्ही देखील उल्लेख केला ते कशा पद्धतीने हानिकारक असू शकतात Uh, मी तुम्हाला आधीच सांगितलं की जवळपास चार पाच वर्ष कधी कधी लागतात पेशंटला आमच्यापर्यंत पोहोचायला आणि खूपदा पेशंट्सनी स्टिरॉइड्स आधी किंवा पेनकिलरच्या गोळ्या सातत्याने घेतलेल्या असतात आणि त्याचा परिणाम निश्चित त्यांच्या शरीरावर झालेला असतो स्टिरॉइड एक प्रकारे इमर्जन्सी ड्रग म्हणून आम्ही वापरतो आणि ते खूप अत्यंत महत्त्वाचं औषध आहे पण आम्ही असं सांगतो की ते मिठा प्रमाण आहे जर ते तुम्ही व्यवस्थितरित्या घेतलं तर ते तुम्हाला काहीच त्रास देणार नाही पण जर जास्त प्रमाणात घेतलं किंवा तर ते नक्कीच तुमच्या शरीराला त्रास देणार आहे आपण स्टिरॉइड जर नियमितपणे घेतले तर आपण त्या जसं त्याचं दारूचं व्यसन असतं तसं त्या स्टिरॉइडचं व्यसन एकदा लागतं जिथे ती गोळी घेतली नाही तर आपल्याला पेशंटला बरं वाटतच नाही पेशंटला उठता येत नाही बसता येत नाही कधी कधी असं पण होऊ शकतं तर माझं हे म्हणणं आहे की स्टिरॉइडचा वापर हा तीन महिन्यापेक्षा जास्त तर होऊच नाही त्याचा साईड इफेक्ट्स असे आहेत की त्याच्यामुळे चेहऱ्यावर पुरळ यायला लागते आपली चेहऱ्याची स्किन किंवा बाकीच्या अंगाची स्किन पातळ व्हायला लागते नंतर आपल्या ज्या नसा असतात त्या फुटू शकतात लवकर किंवा पातळ झालेले स्किन आपल्याला मार लागलं लाग लगेच धक्का आणि दाग पडतात पेशंटमध्ये काहींमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतं पाळी इकडे तिकडे होते कधी जास्त वेळा पाळी येते ब्लिडिंग्स होऊ शकतात बायकांमध्ये नंतर महत्त्वाचं म्हणजे आपण त्या गा गोळीच्या आहारी जातो म्हणजे काय की आपल्या शरीरात काही प्रमाणात स्टिरॉइड्स उत्पन्न होत होतं आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपण जेव्हा बाहेरून स्टिरॉइड्स घेतो तेव्हा आप आपलं शरीर आळशी होतं आणि आपण स्वतः कधीच स्टिरॉइड बनवत नाही तो जेव्हा आपल्याला खरंच गरज पडते जेव्हा स्ट्रेस असेल किंवा आपण आपल्याला ताप लागला आपल्याला खरंच इमर्जन्सी आहे तेव्हा आपले शरीर म्हणतो की तुम्ही बाहेरून घ्या स्वतः उत्पन्न नाही करत आणि त्याच्यामुळे पेशंटला खूप जास्त त्रास होतो ज्याला आम्ही ॲड्रिनल क्रायसिस म्हणतो सो हे सगळे जर आपल्याला साईड इफेक्ट्स न वाचवायचं असेल आपल्याला तर निश्चित आपण व्यवस्थित डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधांचं प्रमाण ठरवलं पाहिजे आणि स्टिरॉइड शक्यतो कमीत कमी किंवा के बंदच केले पाहिजेत तसंच मी सांगू शकते की पेन किलर्सच्या बाबतीत खूपदा पेशंट म्हणतात की आम्हाला जेव्हा दुखतं आम्ही लगेच पेनकिलरचे औषधं घे घेतो तर पेनकिलरचे औषधं सहसा उपलब्ध असतात लवकर मिळून जातात पण कोणतं घे घेणं गरजेचं असेल कधी घेणं गरजेचं असतं हे पण खूप महत्त्वाचं असतं किडनीच्या पेशंट किडनीवर परिणाम होऊ शकतो आ, या औषधांचा आणि त्याच्यामुळे आम्ही बघितलेलं की पेशंट डायलिसिसवर पण जातात कधी कधी तर हे खूप महत्त्वाचं आहे की आपला संधिवात आपल्याला माहिती आहे हा दीर्घकालीन आजार आहे ठीक आहे म्हणून ट्रीटमेंट प्रॉपर जर असेल तर आपण एक सेविंग करतो आहे आपल्या जॉईंटसाठी जर ट्रीटमेंट आपण व्यवस्थित घेतो आहे आणि लवकरात लवकर जर ट्रीटमेंट घेतो आहे तर सांध्यांवर होणारा जो परिणाम आहे म्हणजे आम्ही ज्याला म्हणतो इरोजन किंवा त्याच्यामध्ये हाड हाडीमध्ये जे खराबी येणार आहे जॉईंट कधी कधी फ्यूज होऊन जातात म्हणजे जॉईंटची मुवमेंट जी, जी पूर्णपणे व्हायला पाहिजे ती होत नाही पेशंट्समध्ये आणि जॉईंट अडगून जातो हे आपल्याला जर टाळायचं असेल आपण वीस वर्ष पुढचं पण बघणं गरजेचं आहे आणि हे पेशंटसाठी खूप महत्त्वाचं असं आहे की क्वालिटी ऑफ लाईफ ही खूप महत्त्वाची आहे आपण स्वतः व्यवस्थित उठू शकतो की नाही सकाळी खूप महत्वाचं आणि पेशंट ट्रीटमेंट घेतल्यानंतर खूप आनंदात असतात की अरे वा मॅडम ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर मी हे करू नव्हती शकत पण मी आता बाहेर फिरायला जाऊ शकते बर बर हे करू डॉक्टर थोडक्यात तर पैसे कमवण्याबरोबर शरीर देखील आहे ते चांगलं हे तितकंच महत्वाचं आहे संधिवातावरील आधुनिक उपचारांच्या संदर्भात तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले धन्यवाद धन्यवाद संधिवात आणि त्यावरील आधुनिक उपचार या संदर्भात आपण मार्गदर्शन घेत होतो डॉक्टर अस्मिता यांच्याकडनं तुम्हीही ऐकलं असेल ते मार्गदर्शन एक तर म्हणजे वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा आहे आणि तुमचा आहार विहार देखील महत्त्वाचा आहे रोजचा व्यायाम देखील महत्त्वाचा आहे त्याचबरोबर स्टेरॉइड्स देखील टाळणं तितकंच महत्त्वाचं आहे तुर्तास वेळ झाली आता इथेच थांबण्याची पाहत राहा झी चोवीस तास छत्रपतींचा विचार म्हणजे